नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण IUI पद्धत किती वेळेला करू शकतो ह्याबद्दल बोलणार आहोत. आता ज्या दाम्पत्यांना गर्भधारणा घडत नाही आणि ज्यांना आम्ही ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू करतो, त्यावेळेला नेमकी अडचण कुठे आहे हे बघण्यासाठी आपण स्त्रियांमधली आणि पुरुषांमधली काही कार्यक्षमतेच्या चाचण्या, जसं की रक्ताचे काही हॉर्मोनचे तपास करतो, स्त्रियांची सोनोग्राफी करतो, पुरुषांच्या शुक्राणूची तपास करतो आणि मग नेमकं कुठल्या पद्धतीने गर्भधारणा राहील या दृष्टिकोनातून आपण आपले प्रयत्न सुरू करतो. आता बऱ्याच वेळेला लक्षात येतं की पेशंटमध्ये दोन्ही बाजूच्या नळ्या ओपन असतील, म्हणजे ज्याला आपण गर्भनलिका म्हणतो, आणि जर तिची स्वतःची प्रजनन शक्ती अंड्यांची बरी असेल तर आपल्याला IUI सारखी साधी सुधी पद्धत जी आहे ती अवलंबवता येते. ह्यासाठी पुरुषांचे शुक्रधातू जे आहे त्यातली जी मोटिलिटी प्रोग्रेसिव्ह, म्हणजे ज्यातली हालचाल क्षमता अगदी व्यवस्थित असणारे जे शुक्राणू असतात ते जर साधारण 20% पेक्षा जास्त असतील तर अशा दाम्पत्यांना IUI पद्धती लागू पडते. IUI मध्ये आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की दोन्ही बाजूच्या अंडकोशांमधली आपण बीजांड पाळीच्या 2-7 दिवशीपर्यंत काही तोंडाणी खायच्या गोळ्या देतो आणि त्यानंतर गरज लागली तर इंजेक्शन देऊन आपण दोन्ही बाजूची स्त्री बीज वाढवतो आणि ही व्यवस्थित परिपक्व झाल्यानंतर फुटण्याचं इंजेक्शन दिलं जातं आणि अंड फुटलं की नाही हे कन्फर्म करून त्यावेळेला तिच्या मिस्टरांचा धातू, म्हणजे शुक्रधातू घेतला जातो आणि त्यामधले जे प्रोग्रेसिव्हली मोटाईल स्पर्म्स किंवा ग्रेड 4 स्पर्म्स जे आहेत ते आपण कृत्रिमरित्या IVF लॅबमध्ये सेपरेट करतो आणि उत्तम पद्धतीचे हे जे शुक्राणू आहेत ते आपण त्या स्त्रीच्या गर्भमार्गातनं गर्भनलिकेपर्यंत नेऊन आपण सोडतो. ह्या पद्धतीला IUI म्हणायचं. आता ह्या IUI पद्धत जी आहे त्याचा सक्सेस रेट साधारण 15-20% एवढा असतो. म्हणजे हे IUI किती वेळा करता येतं तर आमची जी जागतिक संघटना आहे त्याप्रमाणे आपण 3 वेळा साधारण IUI केल्यानंतर सुद्धा जर गर्भधारणा राहिली नाही तर तुम्हाला मात्र प्रयत्न अधिक उच्चम कार्य पद्धतीने किंवा तुमचं तंत्रज्ञान बदलून मग टेस्ट ट्यूब बेबी करायला लागू शकतं. तुम्ही पहिल्या वेळेला IUI करता त्यावेळेला जर असफल राहिलं तर अजून 2 वेळापर्यंत अजून थोड्या गोळ्या औषधं इंजेक्शन वाढवून प्रयत्न करता येतात. जर आपण 4, 5, 6 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेला IUI करत राहिलो तर बऱ्याच वेळेला अनेक पेपर्स पब्लिश्ड आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला बघता येतं की 3, 4, 5 पेक्षा जास्त वेळेला ज्या वेळेला आपण IUI करतो त्यावेळेला सक्सेस रेट हा 15-20% अगदी 2% घसरतो. ह्यापेक्षा 3 वेळा IUI करून सुद्धा जर गर्भधारणा राहत नसेल तर तंत्रज्ञान वाढवलं पाहिजे आणि IUI पासून IVF, ICSI असं अधिक प्रगतशील तंत्रज्ञान वापरलं तर बाळ लवकर होण्याची शक्यता नेमकी असते. त्यामुळे IUI जर तुम्हाला करायचं असेल तर 3-5 वेळा केलं तर योग्य, पण आयडियली 3 पेक्षा जास्त वेळेला IUI हे करू नये, कारण त्याचा सक्सेस रेट तेवढा कमी कमी होत जातो. धन्यवाद.